नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. वादळी पावसात वीज कोसळून दोन महिलांसह तीन ठार, दोन गंभीर जखमी. शेतात कामासाठी गेलेल्या मजुराच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांसह तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मोहाडी तालुक्यातील खबारी बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी 2:30 सुमारास घडली आहे. जखमींना मोहाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आशा संपत दमाळे वय 42 वर्ष, अनिता फत्तू समालाकी वय 40 वर्ष, अशोक किरतलाल उपराळे वय 40 वर्ष, तिघे राहणार खबारी बुद्रुक अशी मृतांची नावे आहेत. तर रतिलाल किरतलाल उपराळे वय 55 वर्ष, त्यांची मुलगी पल्लवी रतिलाल उपराळे वय 20 वर्ष अशी जखमीची नावे आहेत. गावातील रतिलाल उपराळे यांच्या शेतात मंगळवारी हे सर्व कामासाठी गेले होते. त्यावेळी दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पावसापासून बचावासाठी एका झाडाचा आश्रय घेतला. 2:30 सुमारास वीज या झाडावर कोसळली. यात अशोक, आशा आणि अनिता हे तीन जण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रतिलाल आणि पल्लवी या दोघांना मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी तुमसर तालुक्यातील आष्टी येथे वीज कोसळून मजूर महिला ठार झाली होती. 2 दिवसात वीज कोसळल्याने जिल्ह्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.